नमस्कार. शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामामध्ये हरभरा, गहू, शिवाळी, उन्हाळी, सोयाबीन इत्यादी पिकं शेतकरी घेत आहेत. त्यापैकी महत्त्वाचं पीक गहू आहे. आता गव्हामध्ये पूर्वी फवारणी वगैरे करणे असा काय फॉर्म्युला नव्हता, परंतु काळ बदलत चालला तसं आपण फवारण्या वगैरे करतो. तर गहू पिकामध्ये जे आपल्याला पहिली फवारणी करायची आहे ती कोणती करायची आहे ते आपल्याच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, समोरचं बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑल करावं, जेणेकरून तुमचा आमचा संपर्क होत राहील व आपल्यापर्यंत योग्य माहिती असणारे व्हिडिओ वेळेमध्ये पोहोचतील. तर गव्हावरती ज्या वेळेला पहिली फवारणी करायची आहे गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी, त्यामध्ये प्रोपेक्स सुपर याचा वापर करायचा आहे. त्याच्यासोबत लिक्विड फॉर्ममध्ये झिंक वापरायचं आहे आणि एखादं टॉनिक, मग तुम्ही बायोटा एक्स वगैरे वापरू शकता. याचं कॉम्बिनेशन करून आपण त्याची फवारणी करू शकतो. आता प्रमाण जर पाहायचं म्हणलं तर प्रोपेक्स सुपरचं आपण 30 ml इतकं प्रमाण वापरायचं आहे प्रतिपंपाला. झिंक, लिक्विड झिंकचं जे प्रमाण आहे ते 20 ml प्रतिपंपाला आणि बायोविटा एक्स ह्याचं 40 ml ह्या जे काही टॉनिक आहे ह्याचं 40 ml इतकं प्रमाण वापरायचं आहे प्रतिपंपाला. म्हणजेच सुपर प्रोपेक्स सुपर 30 ml, झिंक लिक्विड 20 ml, बायोविटा एक्स 40 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण आहे. आपण यापेक्षाही थोडं आणखीन कमी खर्चामध्ये जर फवारणी करायची असेल आपल्याला तर आपण लॅम्बडा सायक्लोथ्रिन हे कंटेन असलेलं कराटे हे औषधसुद्धा वापरू शकतो. ज्याचं प्रमाण आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 15 ते 20 ml या प्रमाणामध्ये वापरायचं आहे. त्यासोबतच 12x0 हे खतसुद्धा आपण देऊ शकतो, ज्याचं प्रमाण आपल्याला 100 ग्रॅम वापरायचं आहे. आणि एक बुरशीनाशक जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण बुरशीनाशकाचासुद्धा वापर करू शकतो. गरजेनुसार आपण बुरशीनाशकाचा वापर करावा, रोको आणि त्याचं प्रमाण आपण 30 ते 40 या प्रमाणामध्ये वापरू शकतो. म्हणजे कराटे 15 ते 20 ml, 12x0 हे 100 ग्रॅम आणि रोको 30 ते 40 ह्या प्रमाणामध्ये आपण हे कॉम्बिनेशन वापरू शकतो. हे वापरा किंवा पूर्वीचे कॉम्बिनेशन वापरा, या दोन्हीपैकी कुठलं बी एक कॉम्बिनेशन आपण गहू या पिकावरती वापरायचं, जेणेकरून आपल्याला गव्हाचं एक उत्तम आणि चांगलं उत्पादन मिळू शकेल. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणखीन फवारणी असलेले, पाण्याचे व्यवस्थापन असलेले, खत व्यवस्थापन असलेले वेगवेगळे गव्हासंदर्भामधले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, त्याचाही आपण लाभ घ्यावा. आणि गव्हाच्या इत्यंभूत माहितीसाठी आपण चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यावं व बेल आयकॉनसुद्धा जे नोटिफिकेशन आहे ते ऑलवरती ठेवावं. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सर्वांना नमस्कार.